त्या ठिकाणी ज्या नोटा छापल्या गेल्या त्यातल्या काही लाख कोटी रुपयाच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाही, त्या नोटांची पण चोरी देशात झाली आहे का अशी शंका वाटावी अशी देशात आता परिस्थिती आहे। तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद 60-70 आमदारांची त्याच्यावर नाही। आपले सर्वांचे नेते माननीय अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हेमंतराव नाना देशमुख, अनिल अण्णा गोटे, आपले लोकप्रिय तरुण आणि तडफदार जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील, रामकृष्ण तात्या, जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, किरण शिंदे, किरण पाटील, करण खलाटे, ज्योतिताई पावरा, जितेंद्र मराठे, रणजित राजे भोसले, रवींद्र देशमुख, पूजाताई खडसे, नानाभाऊ मराठे, रामभाऊ माणिक, जुईताई देशमुख, अमित पाटील, पोपटराव सोनवणे, मनोज महाजन, भूपेंद्र धनगर, ललित वारुडे, बापू महाजन, गिरीश नेरकर, राजू देशमुख, भाऊ भांगरे, नजीम शेख, कुणाल पवार, प्रशांत बदानी, ईश्वर माळी, निखिल पाटील, सुमित पवार, विजय भांबरे, ज्ञानेश्वर आबांच्या बरोबर ज्यांनी प्रवेश केला ते विजय सिंग गिरासे, नंदू सोनवणे, सागर मराठे, देवाबापू कोळी, साहेबराव खरकार, सुयोग भदानी, सुनील बेहरे, शिरपूर सिंदखेडा साखरी धुळे ग्रामीण भागातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर आणि ज्ञानेश्वर बाबा भांबरेंचे सर्व कुटुंबीय आणि नानाभाऊ मराठे, गिरधारी शेठ, दीपक गिरासे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, उशीर झालेला आहे, आपण सर्वांनाही जायचंय आणि त्यामुळं तुमच्या भाषेत मी एवढंच सांगेन की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडतेन सर्वासन हार्दिक स्वागत करी राहीनु आणि आठे राष्ट्रवादीना उमेदवार निवडानी जबाबदारी तुमनावर टाकी राहीनु। तुमना कोणताच कामे आडाव नाहीत हाई जबाबदारी मनी मी सर्वांसन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षना अध्यक्ष म्हणून स्वागत करस आणि तुमले विनंती परत करतो की तुम्ही राष्ट्रवादीना उमेदवार निवडी द्या। आज मगासपासून जी सभा चालू आहे त्या सभेमध्ये सर्वच विषयांची चर्चा चालू होती। मी मगासपासून माझ्या मोबाईलवर मगाशी एक बातमी पुढारीची वाचत होतो, ती काही कुठं सापडली नाही। परत बातमी काय, आता अलीकडे महाराष्ट्रात कुणी आमचा उमेदवार उभा राहिला की पराभूत झाला की सांगतो समोरून फार पैशाचं वाटप झालं, फार नोटा वाटल्या। बातमी अशी होती की देशामध्ये दोन तीन नोटा जिथं छापल्या गेल्या त्या, जसं आपल्याला नाशिकला सरकारी प्रिंटिंग प्रेस आहे, त्या ठिकाणी ज्या नोटा छापल्या गेल्या त्यातल्या काही लाख कोटी रुपयाच्या नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाही। तुमच्या लक्षात आलं का माझा मुद्दा? त्या सगळ्या नोटा महाराष्ट्रात आता देशात आता फिरत आहेत आणि तुम्हाला वाटतं की फार उदाहरणं त्यांनी खिशातनच काढून दिली आहे, तर त्या नोटांची पण चोरी देशात झाली आहे का अशी शंका वाटावी अशी देशात आता परिस्थिती आहे आणि त्याचा शोध हा खरं म्हणजे आपण घेतला पाहिजे। नाशिक, देवास, बंगळूर छापखान्यातून 500 रुपयाच्या अब्जावधी मूल्याच्या नोटा गायब, छापखान्यांनी पाठवल्या आरबीआयला मिळाल्याच नाही। 1761 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाले आहेत।
त्यामुळे या देशात कर्नाटकचं सरकार गेलं कारण 40% कमिशन घेणारं सरकार होतं. महाराष्ट्रातलं सरकार जाणार आहे कारण हे खोके बहादूर सरकार आहे, खोक्यानं यांनी आमदारच खरेदी केले असं लोकांचं आज ठामपणाने महाराष्ट्रात मत आहे. आणि म्हणून आपण मगाशी दादांनी सांगितलेले मुद्दे, भुजबळ साहेबांनी मुद्दे, ह्या सगळ्यांची पुनरावृत्ती करत नाही. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार पुढच्या निवडणुकीत विजयी झालाच पाहिजे, यात काही आता शंका असती कामा नये. ज्ञानेश्वर आबा भामरेंचं मी मनपूर्वक पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. कुठे गेले? आणि एवढी चिकट आणि सातत्यानं पाठपुरावा करायची त्यांची सवय आहे की काम करून आणायचं म्हटल्यावर एकदा त्यांच्या डोक्यात काम गेलं की ते काम पूर्ण होईपर्यंत मंत्रालय असो, मंत्र्यांची घरं असो, कुठं जिल्हा परिषद असो, कलेक्टर ऑफिस असो, ते पायरे उमऱ्या झिजवल्याशिवाय ते राहत नाहीत. त्यामुळं प्रयत्नवादी माणूस असला पाहिजे असं माझं नेहमी मत आहे. ते ज्ञानेश्वर आबांच्या ते सगळे गुण मला आज दिसायला लागलेले आहेत. पक्षातच होते, गेले, आमच्या पक्षातनं बाहेर लोक जातात, त्या लोकांचं मन तिकडं करमत नाही. त्यांना आमच्यातले बरेच आमदार पलीकडे भारतीय जनता पक्षाकडे गेलेत. 105 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ना, तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद 60-70 आमदाराची, त्याच्यावर नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले, असे सगळे उदारीवर आणलेले आमदार आहेत. आणि महाराष्ट्रात वारं आता बदलायला लागले. MVA सरकार पुढच्या वेळी पुन्हा सत्तेवर येणार असं लोकांना वाटायला लागले. आणि म्हणून आता आमचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष, आणि फार तर मी म्हणतो शिवसेनेत नाही पलीकडे गेलेले जे आमदार आहेत, आता ते द्विधा मनस्थितीत आहेत. आता आपण आपल्या घरटी परत जाऊया अशी भूमिका आता हळूहळू आमदारांच्या मनात आलेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर आबा तुम्ही पक्षात आला तुमचं स्वागत करतो, पण पुढच्या वर्ष दीड वर्षात अजितदादांना आणि आम्हा सर्वांना आपल्यासारखे जे आमचा पक्ष सोडून गेलेले, नको त्या छायेखाली गेलेले, त्या सर्वांना परत येण्याची भावना तयार होईल. त्या सर्वांच्या स्वागतासाठी आता आम्ही तयार आहोत.